नमस्कार मित्रांनो, भारतीय डाक विभागामध्ये तब्बल 44,228 पदांसाठी मित्रांनो पदभरतीची जाहिरात ही घोषित करण्यात आलेली आहे। ही भरती आता आपण विस्तारपूर्वक या व्हिडिओमध्ये बघूया। आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल MH एक्झाम गुरुवर आम्ही या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंकसुद्धा मित्रांनो आम्ही प्रसिद्ध केलेली आहे। तर ही पदभरती बघूया। तर संपूर्ण मित्रांनो भारतामध्ये विचार केल्यास या पदभरतीसाठी तब्बल 44,000 जास्त पदे आहे। आता महाराष्ट्रामध्ये बघूया। तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो इथे किती पदे आहेत, तर महाराष्ट्र सर्कलसाठी बघा, येथे मराठी ही भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे। आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकंदरीत जी पदांची संख्या आहे ती जवळपास 3,083 आहे। हे बघा, 3,083 पदे ही महाराष्ट्र सर्कलसाठी आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अर्ज करता येईल। जर तुम्हाला हिंदीचं ज्ञान असेल तर 4,011 पदे तिथे आहे। जे काही हिंदी साईट स्टेट आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्हाला अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती हे इथे दिलेली आहे। हे बघा, या PDFमध्ये तुम्ही समजा मित्रांनो क्लिक केलंय तर तुम्हाला इथे ऑनलाईन अप्लाय करता येईल। हे बघा, इंडिया पोस्ट GDS online.gov.in यामध्ये मित्रांनो ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक अशी तीन प्रकारची येथे पदे असणार आहेत। या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। या पदभरतीसाठी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन हे 15/7/2024 म्हणजे आजपासून सुरू होत आहे आणि शेवटची डेट ही 5/8/2024 आहे। एडिट किंवा करेक्शन करायचं असेल तर 6 ते 8 तारखेपर्यंत पुढच्या महिन्यात तुम्हाला करता येईल। तर यामध्ये मित्रांनो ब्रांच पोस्ट मास्टर हे पद आहे। हे पद मित्रांनो प्रामुख्याने एक ग्रामीण विभागामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर पदाचं पद आहे। या पदावर मित्रांनो तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोस्ट ऑफिसला मॅनेज करण्याचे काम असते। सर्व मॅनेजमेंट तुमच्या अंतर्गत या पोस्टमध्ये येते। त्याचप्रमाणे यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसुद्धा आहे, त्याच्याखालचा त्याला मदत करणारा। आणि त्यानंतर तुम्हाला यामध्येच डाक सेवक हे सुद्धा पद आहे। तर ही सर्व पदे आहे मित्रांनो, आणि ही जी पदे आहे ही एक प्रकारे सेमी गव्हर्नमेंट बेसवर पदे आहेत। हे बघा, तुम्हाला येथे BPM साठी 12,000 ते 29,380 या दरम्यान तुमचं वेतन असणार आहे। तरी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये जवळपास BPM साठी येथे 16 ते 17,000 पगार बनतो आहे। आणि ABPM किंवा डाक सेवकसाठी येथे 12 ते 14,000 पगार बनतो आहे। याच्यासाठी स्टार्टिंग येथे 10 आणि 24,470 इथपर्यंत तुमची वाढ असणार आहे। एक प्रकारे मित्रांनो सेमी गव्हर्नमेंट लेवलचं, निम्न सरकारी लेवलचं हे पद आहे। पूर्णपणे मित्रांनो सरकारी हे पद नाही, परंतु यामध्ये मित्रांनो तुम्हाला काढल्या जात नाही। तुमची एखादी मोठी चुकी असल्याशिवाय तुम्हाला येथे काढल्या जात नाही। आणि येथे रेग्युलर दरवर्षी 500 ते 1,000 रुपये येथे वेतनमानामध्ये वाढसुद्धा होत असते। आणि 3 वर्षानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम देऊन येथे परमनंटसुद्धा जॉब प्राप्त करता येतो। त्यानंतर तुमचा 40 ते 45,000 परमंत हा पगार असतो। पोस्टमॅन या पदासाठी, MTS या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता 3 वर्षानंतर। मिनिमम एज लिमिट ही 18 आहे आणि मॅक्झिमम 40 वर्ष आहे। त्याचप्रमाणे इतर कॅटेगरीला येथे रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्षे, OBCला 3 वर्षे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला नो रिलॅक्सेशन, पर्सन विथ डिसॅबिलिटी 10 इयर, पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD+OBC 13 अँड विथ PWD+SC/ST 15 इयर अशा प्रकारे येथे मित्रांनो रिलॅक्सेशन दिलं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं हे 10वी असायला हवं किंवा 10वीमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक आणि इंग्लिश हे सब्जेक्ट असायला हवे। बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इज सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं 10वी असायला हवं, विथ पासिंग मार्क इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश कंडक्टेड बाय एनी रिकॉग्नाइज बोर्ड ऑफ स्कूल ऑफ एज्युकेशन किंवा एखादा जो स्टेट गव्हर्नमेंटचा बोर्ड आहे त्यांच्या, म्हणजे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट तुम्हाला येथे 10वीमध्ये असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्ही पास होणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला जी लोकल भाषा आहे त्या लोकल भाषेचे येथे पर्टिक्युलर स्टेटमधील नॉलेज असायला हवे। हे बघा, त्याचप्रमाणे तुम्हाला कम्प्युटरचे नॉलेज असायला हवे, तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे आणि जगण्यासंबंधाचे इत्यादी थोडेफार इथे नॉलेज असायला हवे। त्यानंतर बघा, रिझर्वेशन दिलेलं आहे इथे SC/ST/OBC/PWD/EWS कॅन्डिडेटला, त्यांना जे जे पर्सेंटेज रिझर्वेशन आहे ते सर्व इथे देण्यात आलेलं आहे।
आता सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे? द अप्लिकंट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. तर एक प्रकारे मित्रांनो, जी सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट आहे त्यानुसार तुमचं सर्व होणार आहे. 10वीमध्ये जे तुम्हाला पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजवर मित्रांनो तुमची येथे निवड यादी लागणार आहे. म्हणजे 10वी ज्या विद्यार्थ्याला येथे 90%पेक्षा जास्त मार्क्स आहे अकॉर्डिंग टू प्रिव्हियस कट ऑफ, त्याच्यानुसार मित्रांनो त्यांची येथे निवड होण्याची शाश्वती जास्त आहे. प्रिव्हियस इयर कट ऑफचं जेव्हा आपण येथे अवलोकन करतो तेव्हा आपल्याला समजते की ज्या विद्यार्थ्यांना येथे 90+ मार्क आहेत त्यांची येथे निवड झालेली आहे. तरी पण यावेळेस जागा जास्त आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 88+% आहे त्यांचीसुद्धा येथे निवड होण्याची शक्यता जास्त आहे. कोविड काळामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर येथे पर्सेंटेज घेतलेले आहे मित्रांनो, आणि म्हणूनच येथे कट ऑफ हाय जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व माहिती आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी भरून घ्या. एक प्रकारे पार्ट टाइम हे पद आहे मित्रांनो. 4 ते 5 घंटे येथे तुम्हाला काम करावे लागते. पूर्ण 8 तास काम करण्याची गरज नाही. 4 ते 5 तास येथे काम करून इझिली तुम्ही तुमची जे पर्टिक्युलर पोस्ट आहे त्याचा मित्रांनो तुम्ही येथे अभ्यास करू शकता. तर ज्यांना अप्लाय करायचं आहे अप्लाय करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे अप्लाय करण्याची, आणि मित्रांनो इतर माहिती या PDFमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.